मला आवाज आला नाही. अरे तू हे कर ना, तू थांब अक्षता, थोडं थांब. नाही पण अक्षय तर पंकूच्या टायमिंगला होतीच ना, जवळच होती. अक्षय तर पडून देत ना हातावरती, काय प्रॉब्लेम नाही. उचल तिला, तिला उचलून काहीच फायदा नाही आता. का? अरे ती नाळ खाईल, ती नाळ खाईल की नाही खाईल मला माहित नाही, बट ती पिल्लाला तर तिने स्वतःहूनच हे केलं पाहिजे, ती स्वतःहूनच चाटून हे करणार त्याला. हा ती चाटते, ट्राय करते नाळ, तिचा खाणार ना तेव्हाच त्याचा. हा हो, तिला थोडा सरकवून तिकडे. ती नाही सरकत रे, बस बस बस, ती स्वतःच खरं करते. ती ही नाळ खाल्ली पाहिजे अगं पिल्ला, हे खा. फक्त आमच्या बेबीचे ना दोनच पिल्लू जर मुख्यमध्ये आले, हे वाले दोन पिल्लू, एक आणि दोन. बाकी स्टार्टिंगला दोन पिल्लू आले, त्यांचे फोटो दाखवून तुम्हाला व्हिडिओमध्ये. ते प्रॉब्लेम काय झालं ॲक्च्युली, की हिचं वय एक वर्ष आहे ना आता, जस्ट म्हणजे एक वर्ष क्रॉस केलं तिने. शक्यतो वर्षात मीटिंग करणे योग्य नाही आहे, कारण का डॉक्टर पण बोललं, पण आमच्या इथे हे दोन शाणे आहेत हलकी, रात्री झोपलं की तिला त्रास द्यायचा, त्याच्यामुळे ती प्रेग्नंट राहिली. तर आता तर काय करणार आम्ही, देवाकडे फक्त होप केलेलं की होऊन दे सर्व चांगलं. पण काल रात्री म्हणजे आज तारीख आहे, आज तारीख 8 म्हणजे 7 तारखेच्या रात्री 12 तारखेला पाणी जाय पेन व्हायला लागलं. त्याच्यानंतर ती 12 स्टार्ट केलं, तिने 1:30 एक पिल्लू डिलिव्हर म्हणजे बाहेर काढलं, बट त्याचा तोंड वगैरे ओपनच होता, तोंड वगैरे ओपन होता. आणि त्यात बघितलं आम्ही, खूप ट्राय केलेला तरी पण नाही वाचू शकला. सेकंड पिल्लूला पण तसंच केलं, तो पण तसंच नाही, खूप म्हणजे हे आता कसं बारीक आहे,
ते खूप मोठे व्हाईट व्हाईट होते, नाही वाचले दोन्ही पण. फक्त त्यानंतर मग रात्री आम्हाला वाटलं की काय नाही, आता दोनच आहेत वाटतं फायनली, कारण का ती एकदम फ्रीली फिरायला लागली. मग त्याच्यानंतर आम्ही झोपलो, मग तिने रात्री 4 वाजता पुन्हा आवाज यायला लागला आम्हाला पिल्लांचा. तर उठून बघतो ते हे दोन चांगले व्यवस्थित झाले होते देवाच्या कृपेने. पांथूची बेबी टू टू बेबी बाबू, तू 4 बेबीची आई होतीस, तू बेबी नाही पकडी. बेबी बेबीचा टेम्परेचर चेक करूया आपण. सुची बाबा रे देवा, काय केलंस तिला? शंभर दाखवते तिला घे नाही ते. ओ महाराजा, रागात पडलं नाही. पाहू पाहू कोण आहे ते, कोण आहे ते, काय कॅट आहे ना? बेबी कॅट, बेबी ना, कॅट बेबी. वाव, हे कुठे टोचलं? हे वाला काय नाकामध्ये घातली? संपलं. माऊने खाल्लं, माऊने संपलं. वाव, माऊ जो जो करते.